एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। ज्यांचं पोट भरलेलं असतं त्यांना वेदनांची जाणीव नसते, त्यांच्या लेखनात विनोद दिसू शकतो, मात्र ज्यांचं पोट उपाशी असतं त्यांच्या पोटातून क्रांतीच्या ठिणग्या पडतात। अशा केवळ विचार आणि साहित्यातून सामाजिक ठिणग्या पाडून सामाजिक क्रांती करणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय, असे प्रतिपादन युवा नेते अजय मुंडे यांनी परळी येथे केले आहे। सोमवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अजय मुंडे यांनी अभिवादन करत अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांना शुभेच्छा दिल्यात। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे। मुंबईतील चिराग नगर यासह पुणे आणि अन्य प्रस्तावित ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक साकारले जावे यासाठी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे साहेबांनी प्रयत्न केले, मात्र केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाने त्यांच्या या भूमिकेस फारसे यश येऊ शकले नाही। आम्ही धनंजय मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून आगामी काळात ही भूमिका रस्त्यावर येऊन मांडणार आहोत, अशी भूमिका अजय मुंडे यांनी मांडली आहे। जगदीश शिंदे, एआयएन न्यूज, परळी।